So hello friends, we meet again for our new lecture. I'm your architectural aptitude faculty, Rohan Sridhar Kedekar. Okay, so hopefully kalcha lecture tumhi enjoy kela asel, avadla asel, tricks sudha khup avadle asel ani tya type che thodese problems sodvayche tumhi kuthe tari prayatna kela asel. ठीक है. आता हे लेक्चर सुद्धा त्याच लेक्चरचं कंटिन्यूएशन आहे. ओके, सो पार्ट टू आपण याला म्हणूया आणि बघूया आपण याच्यामध्ये आपण काय डिस्कवर करणार आहे. इथे सुद्धा आपण ट्रायंगल काउंटिंग वरतीच फोकस करणार आहे, पण थोड्याशा डिफिकल्ट फिगर्स किंवा ट्रिकी फिगर्स ज्या मॅक्सिमम एक्झाम मध्ये विचारले जातात ते आपण बघणार आहे. ठीक आहे, सो चला सुरू करूया आजचं लेक्चर. बघा, ऑब्व्हियसली काउंटिंग ऑफ फिगर ट्रायंगल्स. आता ही एक फिगर तुमच्या समोर दिलेली आहे. ओके, थोडीशी फार काही खास अशी आलेली आहे, पण समजून घे थोडंसं. आता ही फिगर माझ्यासमोर जेव्हा दिलेली आहे थोडीशी ऍब्स्ट्रॅक्ट वाटते, अशी काही जस्ट सिमेट्री वगैरे फार दिसत नाहीये. आधीचे आपण जे काल आपण बघितले होते सगळे फिगर्स, ते कसे होते की सिमेट्रिकल होते, खूप सोपे होते फाइंड करायला. तसे काही डिफिकल्ट होते त्याला पण आपण ट्रिक अप्लाय केली होती. पण इथे थोडस फिगर कसं आहे बघा, इथे थोडं मिक्सचर आहे. एक दोन तीन गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही फिगर तुम्ही मला वाटतं तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट मध्ये सुद्धा बघितलेली असणार आहे, ही विचारली जाते. ओके, सो आता ही सोडवताना पहिला तर मी फिगर अनालाइज करण्याचा प्रयत्न करणार की मला नक्की या फिगर मध्ये काय दिसते. ओके, इथे बघा, आता जेव्हा फिगर मी बघतो मला इथे एक ट्रायंगल दिसतोय, सिमिलरली हा एक ट्रायंगल दिसतोय. अजून कुठे आहे का ट्रायंगल? तर हा हा एक ट्रायंगल दिसतोय. मग जर हे तीन ट्रायंगल्स मी कन्सिडर केले तर हे दोन उरलेले आपले स्क्वेअर्स आहेत असं म्हणूया. ठीक आहे, म्हणजेच याला आपण दोन आपल्या आधीच्या ट्रिक्स अप्लाय करून आन्सर काढू शकतो. प्रयत्न करूया. तर बघा, ट्रायंगल साठी काय होती सांगितलेली ट्रिक, 1+1 आणि 2, दिस विल बी 1 अँड 2, अगेन दिस विल बी 1 अँड 2. सो 1+2 दॅट इज 3, इथे पण 1+2 3 आणि इथे पण 1+2 3. ओके, सो किती झाले, 3+3+3, हे झाले आपले ट्रायंगल मधले काउंटिंग. ठीक आहे, आता मी म्हणतो स्क्वेअर मध्ये काउंटिंग करून बघूया. स्क्वेअर मध्ये काउंटिंग कसं येणार आहे, 1, 2, 3 आणि 4. इथे काय ऍडिशन करतो? नाही, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे, जेन्युइन आन्सर दिला असेल, गुड. हो, सो इथे किती झालं, 4/4 × 2 दॅट इज 8. सिमिलरली 1, 2, 3 आणि 4 इथे पण किती येणार आहे, 4 × 2 8. सो हे किती झाले, 16. बरोबर आहे, सो आता आपण टोटल ऍडिशन किती मिळाले ते बघूया. 16+8 9, सो 25. सो आतापर्यंत मला 25 ट्रायंगल हे मिळालेले आहे. ठीक आहे, पण ते बरोबर नाही आहे. अजून आपण याच्यात काही ट्रायंगल्स मिस आउट केलेले आहेत, ते बघणार आहे आपण कुठले असणार. त्यासाठी तुम्ही नोटेशन देऊ शकता. ठीक आहे, तुम्ही नोटेशन देऊ शकता. आपण प्रयत्न करूया की दोन फिगर्स एकत्र येऊन कुठले ट्रायंगल्स मिळालेले आहेत तर ते बघण्याचा पहिला प्रयत्न करूया. मी म्हणतो ए बी सी डी ई एफ जी. ओके, काय जिथे तुम्हाला वाटतं कनेक्टिंग डॉट्स आहेत तुम्ही तिथे नंबर देऊ शकता किंवा नाव नोटेशन देऊ शकता. आता बघा, मी विचारलो तो हा ट्रायंगल आणि हा स्क्वेअर मिळून एक फिगर जी बनलेली आहे ह्याच्यामध्ये काही ट्रायंगल आहे का मिळतोय मला, तर दिसतो आहे बी जी ए. ते बी ए जी तुम्हाला जे हवे म्हणा, म्हणजे हा एक ट्रायंगल मला नक्की दिसतो आहे. ठीक आहे, थोडा हायलाइट करण्याचा प्रयत्न करूया आपण, थोडा हायलाइट करून घेऊया. कसं आहे, एक प्रॉब्लेम प्रॉपर समजून घेतला, बाकी कुठलाही प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही आहे. ओके, सो हा एक हायलाइटेड आहे. आता सिमिलरली जसं हा ट्रायंगल आणि हा स्क्वेअर मिळून एक ट्रायंगल मिळाला, इथे सुद्धा मिळणार आहे सी ई डी. बरोबर आहे, चला त्याला आपण थोडस हायलाइट करून घेऊया. बरोबर, किती झाले ऍडिशन, किती झाली माझी, +2 झालेली आहे. आता अजून काय ट्रायंगल्स बनतायत का बघा, थोडासा विचार करा, प्रयत्न करा, कुठे डिस्कवर होत आहेत का ट्रायंगल्स. तर यस, होत आहे बी सी जी हा एक ट्रायंगल डिस्कवर होतोय. ठीक आहे, हायलाइट करून दाखवतो. बी सी आणि जी. ओके, सिमिलरली अजून कुठला होणार आहे, तर हा बघा बी सी जी जसा होत असता बी सी ई होणार आहे किंवा बी ई सी जे हवे ते म्हणू शकता. त्याला आपण थोडासा मी आता हायलाइट करण्याचा प्रयत्न करतो, थोडं जास्त खिचडी झालेली इथे, पण हरकत. बरोबर, आता कुठेतरी थोडस विजिबल दिसत असेल तुम्हाला ट्रायंगल. आता विचार करा, इथे आपण ऍडिशन केली दोन, हे दोन ग्रीन जे काढले ते आणि दोन ब्लू वाले, सो किती झाले, टोटल नंबर ऑफ ट्रायंगल 29, जे की बरोबर आन्सर आहे. सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर इज 29. बघा, आता समजवण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली वेळ द्यावा लागणार आहे, पण एकदा ट्रिक कळल्यानंतर कितीसा वेळ लागणार आहे सोडवण्यासाठी
फार कमी, तुम्ही इजीली काही सेकंड मध्ये याचा आंसर गेस करू शकता. ओके, सो हे महत्त्वाचं आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे, सो होपफुली ही फिगर तुम्ही एग्जाम मध्ये बघितलेली असेल, जर चुकली असेल तर पुन्हा चुकता कामा नाही. ओके, सो आता अजून एक फिगर बघूया, चला थोडस अजून विचार करूया की काय काय होऊ शकतं, कुठल्या कुठल्या. हे सर्व एक्झामचे फिगर्स आहेत ज्या मी घेतो आहे, प्रत्येक फिगर ही एक्झाम मध्ये विचारली गेलेली आहे. सो होपफुली तुम्ही एक्झाम प्रॉपर देत असाल तर ह्या कुठेतरी फिगर्स तुम्ही बघितलेल्या असणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी रोजचे रोज पेपर देणं गरजेचं आहे आणि ते मार्क्स अपडेट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, चलो फिगर. ओके, सो ही फिगर आहे, क्वेश्चन सिमिलर आहे, नंबर ऑफ ट्रायंगल्स मला काउंट करायचे आहेत. माझं म्हणणं आहे एक मिनिट व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही, आणि एकच मिनिट ते सुद्धा जास्तच आहे ब्रदर, पण ठीक आहे, प्रयत्न करा आणि मला याचा आन्सर तुम्ही गेस करून तुमच्या इथे ठेवून द्या. ठीक आहे, मी सोडून दाखवतो कसा असणार, पण व्हिडिओ नक्की पॉज करा. ओके, आता इथे दिसणारा फिगर मला काय आहे की फिगर कॉम्बिनेशन ऑफ टू फिगर्स दिसते, बरोबर, कॉम्बिनेशन ऑफ टू फिगर्स. कुठल्या कुठले कॉम्बाईन आहे, तर हा एक स्क्वेअर आहे आणि एक ट्रायंगल कॉम्बाईन आहे. आता मी काय करणार, पहिली तर बेसिकली ट्रायंगल विसरून जाऊया की तो नाहीच आहे, आपली ही बेसिक मेथड जी आहे ती फॉलो करूया, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8, सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस विल बी 16. सो 16 झाले, 16 ट्रायंगल्स आपण इथे मिळवलेले आहे, बरोबर. आता इथे जेव्हा आपण 16 मिळवतो आहे, आता पुन्हा ट्रायंगल कन्सिडर करायचं, ट्रायंगल कन्सिडर करून बघूया, चला काय म्हणणार, 1 and 2 म्हणजे किती झालं, 1 + 2 = 3, म्हणजे टोटल 16 + 3 = 19 झाले. हे बरोबर आहे का, तुम्हाला हेच आन्सर मिळालंय की याच्यापेक्षा जास्त ट्रायंगल मिळालंय, हे मिळालं असेल तर नक्की चुकलेलं आहे, अजून थोडेसे ट्रायंगल बाकी आहे. ठीक आहे, सो आता काय करायचं की मी एक गोष्ट मगाजपासून तेच सांगतो आहे की पहिला इंडिव्हिज्युअल फिगर्स तुम्ही अनालाइज करा, सेपरेट सेपरेट तुम्ही अनालाइज करून घ्या फिगर्स, आणि नंतर तुम्ही काय करायचं आहे की जेव्हा ते फिगर्स कंबाईन होतात तेव्हा काय होऊ शकतं ह्याचा तुम्ही विचार करायचा आहे. ठीक आहे, आता इंडिव्हिज्युअली मला 19 मिळाले, ह्याचे इथे 16 मिळाले तर ह्याचे 3 मिळाले, 19 माझ्या इथे मिळाले, पण दोन्ही कंबाईन झाल्यानंतर कुठले ट्रायंगल फॉर्मेशन आहे का ते प्रयत्न करूया आपण, ते बघूया. बघा, आता मी थोडस इथे नोटेशन देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल, ए बी सी डी. ओके, ठीक आहे, आता दिसला असेल मे बी आन्सर तुम्हाला इथेच कुठेतरी दिसलेला असणार आहे, ए बी सी डी. आता इथे ट्रायंगल्स बघा, ए बी सी हा एक ट्रायंगल फॉर्म होतोय, थोडा हायलाइट करून बघूया, बघा हा ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, बरोबर. सिमिलरली ए डी सी हा सुद्धा ट्रायंगल फॉर्म होतोय, म्हणजे किती ट्रायंगल फॉर्म झाले, 2. सो ऍडिशन ऑफ 2 दॅट इज 21. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर इज 21. दिस इज युअर करेक्ट आन्सर. हे जर मिळालं असेल तर नक्की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे आणि खूप छान. ठीक आहे, सो बघा किती इझी होतं, सर्व फिगर एक्झाम मध्ये आहेत, असं काही नाही की कुठली तरी सिम्पल फिगर उचलून तुम्हाला मी ते इलस्ट्रेशन देतो आहे, सर्व एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. सो विदिन सम सेकंड्स ऑर फ्यू सेकंड्स तुम्ही इझिली आन्सर काढू शकता, हे महत्त्वाचं आहे, इथे वेळ वाचणं फार गरजेचं आहे आपला, लक्षात घ्या. सो पुन्हा बघा, मी पुन्हा ह्याची एकच ट्रिक तुम्हाला प्रॉपर सांगतो की पहिला इंडिव्हिज्युअल फिगर जे आहेत त्या अनालाइज करायच्या, बघायचं एक फिगर किती पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो, त्या इंडिव्हिज्युअल पार्टचे तुम्ही काउंटिंग करायची, मग दोन दोन तुम्ही एकत्र करायचे, कंबाईन करायचे फिगर्स आणि त्यामध्ये किती ट्रायंगल्स फॉर्म होत आहेत ते सुरुवात करायचे, आणि नंतर मोठी फिगर असेल तर टोटल एक फिगर कन्सिडर करून मेजर ट्रायंगल्स जे कुठले फॉर्म होत आहेत ते तुम्ही शोधायचे आहे. ठीक आहे, चला पुढच्या पॉईंट त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम्स बघूया जे एक्झाम मध्ये कॉमनली विचारतात. आता ही आणि ही फिगर दोन्ही तुम्ही एक्झाम मध्ये बघितलेले असेल, मॉक टेस्ट मध्ये व्यवस्थित आठवा, तुम्ही दिलेल्या मॉक टेस्ट मध्ये मागच्या या दोन आणि हा दोन फिगर्स विचारलेल्या होत्या. आता ज्यांनी उत्तर काढलं असेल प्रॉपर चांगला आहे, पण त्याला नक्की वेळ गेला असेल. ठीक आहे, सो चला थोडस आता इथे आपण ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करूया, तुमचा वेळ वाचवूया. बघा आता इथे काय दिसतंय, आधीच सांगितलं होतं कॉम्बिनेशनच्या आधी तुम्ही फिगर अनालाइज करा आणि त्याचे पार्टिशन किती होऊ शकतात हे तुम्ही बघायचं आहे, आणि ते पार्टिशन तुम्ही इंडिव्हिज्युअली सोडवायचे. मी इथे जेव्हा विचार करतो ह्या आपल्या छोट्या स्क्वेअरचा मी विचारच करत नाही, मी म्हणतो तो नाहीच आहे, म्हणजेच मला एक फिगर जी कॉमन आहे ती माझी आधीचीच फिगर दिसते, बघा हा नाही आहे असं म्हणून म्हटल्यावर जी उर्वरित फिगर आहे ती म्हणजे माझी ओरिजिनल आधीची फिगर ज्याला मी ट्रिक शिकलो. ठीक आहे, सो तसं 1 2 3 4 5 6 7 8 दिसतंय, बरोबर. आता किती राहिला त्याचे, 8 × 2 म्हणजे 16.
ठीक आहे 16 हे झाले आता मला काय आता मी म्हणतो की आता आपण फिगर मला दिसते ठीक आहे ती जी अदृश्य झाली होती ती आता आलेली आहे परत ठीक आहे सो पुन्हा आपण काय करूया 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठीक आहे झालं 8 into 2 16 सो किती झाले 32 ओके आता मला हे सांगा याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कुठले ट्रायंगल दिसत आहेत का बघा थोडा तो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि मला सांगायचं आहे की 32 पेक्षा अजून किती असे ट्रायंगल आहेत जे तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे जरा पॉज करा ओके होपफुली व्हिडिओ पॉज केला असेल प्रामाणिकपणे ठीक आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त ट्रायंगल्स किती विद्यार्थ्यांना सापडलेले आहेत ओके ज्यांना सापडलेले आहेत आन्सर रॉंग आहे ठीक आहे आन्सर रॉंग आहे ते आन्सर करेक्ट नाही आहे कारण काय आहे की ह्या फिगर मध्ये दोन फिगर्स कंबाईन केल्यानंतर काहीही वेगळा ट्रायंगल निर्माण होत नाही आहे त्याचे एक टिपिकल केस आहे म्हणूनच घेतलेला आहे मुलांचा फार मोठा गैरसमज होतो की सर प्रत्येक फिगर मध्ये कसं होतं की आपण इंडिव्हिज्युअल फिगरचा अनालाइज केल्यानंतर फिगर कंबाईन करतो आणि मग त्याचा आन्सर आपण काढतो आणि कुठेतरी एक्स्ट्रा आपल्याला ट्रायंगल मिळतात पण मित्रांनो हा ह्याच्यात हे नाही आहे सो जर तुम्हाला ट्रायंगल्स मिळालेले आहेत तर नक्कीच तुम्ही काहीतरी रिसर्च केलेली आहे वेगळी जी इथे व्हॅलिड नाही सो फायनली तुमचा आन्सर काय असणार आहे नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 32 सो दिस इज फायनल आन्सर ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही ट्रायंगल येत नाहीये मॅन्युअली काउंट करा तुम्हाला आन्सर बिंदास मिळून येईल ठीक आहे सो हे थोडीशी वेगळी फिगर होती नेक्स्ट फिगर बघूया चला नेक्स्ट फिगर आता ही थोडीशी तुम्हाला आठवत असेल की आधी एक आपण प्रॉब्लेम घेतला होता ह्याच टाईप मध्ये होता फक्त तिथे काय नव्हतं तर हे दोन ट्रायंगल्स नव्हते आता हे दोन छोटेसे ट्रायंगल आणल्यामुळे किती फरक पडू शकतो इथे आपण बघणार आहे चला आता पुन्हा जसं मी सांगितलं जी आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे तीच आपण कन्सेप्ट फॉलो करत जायचं म्हणजे ब्रेकिंग डाऊन युअर होल फिगर इन टू डिफरंट पार्ट सो एक पार्ट मला दिसतोय स्क्वेअर एक पार्ट ट्रायंगल छोटा आहे मोठा ट्रायंगल दिसतो तीन पार्ट मध्ये फिगर डिवाइडेड आहे मी काय करतो पहिला स्क्वेअर अनालिसिस करतो 1 2 3 4 5 6 7 8 ओके आता हे तर तुम्हाला अक्षरशः पाठ झालेला असेल की चला इकडे डायगोनल आणि व्हर्टिकल दोन लाईन परपेंडिक्युलर दिसले की माझं माहिती 16 असणार आहे काहीतरी गडबड नाही सो 8 × 2 16 ओके हे मला ह्या फिगरवरून मिळालं स्क्वेअरवरून मिळालेलं आहे बरोबर आता ट्रायंगल अनालिसिस करायचं 1 & 2 म्हणजे किती झाले 1 + 2 = 3 सो इथे 3 सो 16 मला स्क्वेअर मधून मिळालं 3 मला इथून ट्रायंगल मधून मिळालं पण माझ्याकडे आता थोडेसे ऍडिशनल पण गोष्टी आहेत त्या सुद्धा कन्सिडर करायला हव्यात आपल्याला आता ऑब्व्हियसली हे दोन तर ट्रायंगल तुम्हाला दिसत आहेत बरोबर आहे हा आणि हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोच आहे इथे काय प्रॉब्लेम नाही आहे सो ते दोन ऍडिशन आपण करून टाकूया अजून कुठले ट्रायंगल फॉर्म झाले तर आता फिगर कंबाईन करून बघायची सगळी फिगर एकत्र व्हिज्युअलाइज करायची बघा ते केल्यानंतर मला हे दिसतंय की हा ट्रायंगल इथे सुद्धा कंप्लीट होतोय बघा हायलाइट करतो थोडस दिस ट्रायंगल हा आधीच्या फिगर मध्ये नव्हता कारण की कसं होतं हा ट्रायंगल नव्हता त्यामुळे आपण हा कन्सिडर केला आणि आपण हा एकच कन्सिडर करत होतो सो हा एक झाला तसा सिमिलरली इथे पण हायलाइट करून दाखवतो तुम्हाला हे किती झाले दोन बरोबर आहे म्हणजे प्लस 2 ठीक आहे असं वाटतं का आन्सर झालेला आहे बघा किती आलेला आपल्याला 23 ठीक आहे सो इथे पण आन्सर आपला कंप्लीट नाही आहे ठीक आहे इथे पण आपला आन्सर कंप्लीट नाही आहे आपल्याला ते बघायचं आहे की अजून कुठले ट्रायंगल इथे फॉर्म होतात ठीक आहे हे झालं आता हे झालं आता मेजरली जे दोन ट्रायंगल अजून फॉर्म होणार आहेत ते कुठले आहेत बघा की हा एक ट्रायंगल हा एक ट्रायंगल जो आपण आधी सुद्धा बघितला होता थोडस नोटेशन देतो म्हणजे तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होऊन जाईल ठीक आहे ए बी सी डी आता बघा इथे काय झालं ए बी सी आणि ए सी डी हे दोन ट्रायंगल झाले म्हणजे ऍडिशन ऑफ 2 अजून कंप्लीट आहे का थोडासा विचार करायचा की इथे सुद्धा माझे फिगर कंप्लीट झालेले आहे का तर इथे सुद्धा आपली फिगर कंप्लीट नाही आहे अजून ट्रायंगल्स आहेत बघा तुम्हाला डिस्कवर करायचं असतात का ठीक आहे पहिला ह्याचे ऍडिशन करून घेऊया हे किती झाले हे 6 ते चला 19 2 21 23 25 ओके 25 तर मला इथे मिळालेले आहे अजून कुठले ट्रायंगल बाकी आहे अजून कुठले ट्रायंगल्स बाकी आहेत तर मित्रांनो अजून 3 ट्रायंगल बाकी आहेत तुम्हाला सापडले का जर असतील तर खूप छान चला बघूया आपण काय असणार आहे ते नोटेशन आहे
इथे थोडंस अजून देतो एक्स वाय लिहून देतो. आता विचार करा, ए एक्स सी हा एक मोठा ट्रायंगल होणार आहे, ए वाय सी हा एक ट्रायंगल होणार आहे, त्याला प्लस टू करून टाकूया. तरी सुद्धा इनकम्प्लीट, तरी सुद्धा इनकम्प्लीट. एक ट्रायंगल अजून उरलेला आहे, तो म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा ट्रायंगल ए एक्स वाय. बघा, ए एक्स वाय हा मोठा ट्रायंगल उरलेला आहे, सो प्लस वन, सो 28 नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर इज 28. ओके, अजून काही कुठला उरलेला ट्रायंगल तुम्हाला वेगळा काही दिसतो आहे का? तर नाही. बघा, पुन्हा सांगतो, एक दोन ऍडिशनल होते, ते लिहिले, हे दोन इथे लिहिले आपण, एक आणि हे दोन इथे, सो त्याचं कॉम्बिनेशन झालं. त्यानंतर हा इथे आपण घेतला आणि पुन्हा शेवटचा एक हा मोठा घेतला, सो नंबर ऑफ ट्रायंगल्स विल बी 28 इटसेल्फ. ओके, सो लक्षात घ्या, हे सर्व एक्झाम मध्ये विचारलेले फिगर्स होते, पण होपफुली जर तुम्ही चुकवले असाल, चुकून जर गडबड करून चुकवले असाल, तर पुन्हा चुकायचं नाही. आपल्याला ट्रिक वापरून प्रॉपरली हे सॉल्व्ह करायचं आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन पेपर मध्ये जेव्हा कधी काउंटिंग ऑफ फिगरचा क्वेश्चन येईल, चुकता कामा नाही अजिबात. ठीक आहे, चला पुढच्या. चला अजून एक टाईप बघूया, टाईप थ्री म्हणा, टाईप फोर म्हणा, जेवढे टाईप झालेले असेल. हा एक थोडा वेगळा टाईप आहे, बरोबर. इथे सुद्धा सेम क्वेश्चन सेम राहणार आहे, काउंटिंग नंबर ऑफ ट्रायंगल्स. ओके, इथे बघा, या ट्रायंगल मध्ये मी तुम्हाला विचारलं, ओके, या फिगर मध्ये की किती ट्रायंगल्स आहेत, तर कसे मोजू शकता? मॅन्युअली थोडा प्रयत्न करूया, 1, 2, 3 आणि 4. ओके, हे तर झाले, आणि एक मोठा म्हणजे 1 + 4 = 5. सोपं होतं, रिलेटिव्हली इथे थोडं सोपं होतं. काउंटिंग कसं केलं आपण? इंडिव्हिज्युअली काउंट केलं, आणि मग शेवटी एक बाहेरचा मोठा ट्रायंगल आपण काउंट केला. पण हीच कन्सेप्ट आपण पुढच्या फिगर्स मध्ये कशी अप्लाय करणार आहे ते आपण बघायचं आहे. लक्षात घ्या, मॅन्युअली जेव्हा तुम्ही काउंट केलं, आता हे कुठल्या ह्याच्यासाठी अप्लाय होतं? जेव्हा आतला ट्रायंगल पूर्ण बाकीच्या तिन्ही साइड्सला टच करत असेल तरच हे अप्लाय होतं, नंतर अप्लाय होणार नाही. सस्पेंडेड असेल ट्रायंगल तर त्याच्यावरती ही ट्रिक अप्लाय होणार नाही आहे. त्याचे तिन्ही व्हर्टेसेस तिन्ही साइड्सला टच हवे आहे. ओके, त्यामुळे काय लक्षात घ्या, जेव्हा एका ट्रायंगलच्या आतमध्ये दुसरा एक ट्रायंगल असतो, तेव्हा तिथे चार कंपार्टमेंट बनतात, त्यामुळे ते चार आणि फायनली एक असतो तो मोठा, तो 5. ओके, आता हीच कन्सेप्ट आपण ह्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तुम्ही प्रयत्न करा की याच्यामध्ये तुम्ही किती ट्रायंगल्स फाइंड करू शकता. ठीक आहे, बघा, हायलाइट करून बघूया थोडेसे. आता मी म्हणतो, ही एक मोठी फिगर आहे, याच्यावरती हा एक छोटा ट्रायंगल झाला, म्हणजे हा ट्रायंगल जेव्हा मी कन्सिडर करेन, मला किती कंपार्टमेंट मिळणार आहे? 4, बरोबर. आता सिमिलरली तुम्ही विचार करायचा की आता मी हीच फिगर कन्सिडर करतो. ओके, मेजर फिगर बघा, विचार कसा करायचा आहे, ही मोठी फिगर, त्याच्या आतमध्ये छोटी फिगर, किती कंपार्टमेंट? 4 कंपार्टमेंट. आता ही आतली जी आहे ही मोठी, आणि त्याच्या आतमध्ये जी आहे ती छोटी, म्हणजेच हा सेकंड ट्रायंगल इथे कन्सिडर करायचा आपण. ओके, सो ह्याच्यावर किती आपल्याला मिळणार आहे? 4, बरोबर, म्हणजे किती झाले? 8, आणि फायनली जो मोठा आहे काउंट तो 1. सो हे झाले 9. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 9. बघा, समजून असेल, पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा की या मोठ्या ट्रायंगल सोबत हा एक छोटा ट्रायंगल एक कॉम्बिनेशन 4 कंपार्टमेंट देतं. सिमिलरली हा ट्रायंगल आणि आपला ट्रायंगल एक कॉम्बिनेशन मला 4 कंपार्टमेंट देतं, आणि फायनली जो मोठा ट्रायंगल आहे तो एक कन्सिडर करून 9. हा काय काउंट करत बसायची गरज नाही आहे, खूप सिंपल आहे. मॅन्युअली करायला गेलं तर खूप अडचणी येऊ शकते, प्रयत्न करून बघू शकता. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. थर्ड फिगर बघूया, थोडी दिसताना किचकट वाटते, थोडी म्हणजे डिफिकल्ट वाटत असेल, किंवा थोडीसे असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे, आता हे कसं काउंटिंग करायचं असं वाटत असेल, पण तरी सोपं आहे, बघणार आहे आपण. एक जी कन्सेप्ट आहे ती अप्लाय करायची, मग मल्टिपल टाइम अप्लाय केली किंवा एकदा अप्लाय केली काय फरक पडणार नाही आहे, बरोबर. आता मी काय करतो, मेजरली हा मोठा ट्रायंगल इथे कन्सिडर केला, त्यामध्ये एक छोटा ट्रायंगल, सो दिस ट्रायंगल इज गॉन, किती कंपार्टमेंट? 4, बरोबर. सिमिलरली आता जो रेड मार्क केलेला ट्रायंगल आहे त्याला आपण आउटर मोस्ट कन्सिडर करायचा मोठा वाला, आणि हा जो आतमध्ये आहे हा छोटा वाला कन्सिडर करायचा, किती कंपार्टमेंट? 4, बरोबर. आता ब्लू वाला सुद्धा गेलेला आहे, आता मी काय करणार, ब्लू वाला माझा मेजर कंपार्टमेंट किंवा मेजर ट्रायंगल कन्सिडर करणार, आणि याच्या आतमध्ये जो आहे ग्रीन त्याचा इनर ट्रायंगल कन्सिडर करणार, मला किती कंपार्टमेंट मिळणार आहे? 4, पण मेजरली जो राहिला तो बाहेरचा 1, सो दिस विल बी 12 + 1, दॅट इज 13. हा 1 सेपरेट लिहिण्याचं कारण म्हणजे हा तुमचा मेजर ट्रायंगल आहे. ओके, हा मेजर ट्रायंगल आहे, आणि याचे कंपार्टमेंट आहेत ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली मिळाले आहेत. आता मला सांगा, किती याचे ट्रायंगल कॉन्सन्ट्रेटेड असतील तरी फरक पडत नाही, तुम्ही इझिली ते काउंट करू शकता. बघा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
की एक मेजर फिगर त्याच्या आतमध्ये एक छोटी फिगर, तो एक कॉम्बिनेशन चार पार्ट मिळतात, पुन्हा ही एक आणि त्याच्या आतमध्ये छोटी चार पार्ट, ही उरलेली आणि आतली अगदी छोटी, ही एक कॉम्बिनेशन चार पार्ट, आणि फायनली जो मोठा ट्रायंगल आहे तो एक, म्हणजे झाले 13. ओके, सिंपल आहे. होपफुली मजा वाटत असेल लेक्चर मध्ये, थोडस इंटरेस्टिंग काहीतरी नवीन शिकायला मिळते. आणि लक्षात घ्या, असं नाही की आर्किटेक्चरल एप्टिट्यूड साठी आहे बीआरच्या नाटामध्ये, भविष्यात कधी एमपीएससी यूपीएससी सीजीएल हे एक्झाम जरी दिले तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, हे सर्व क्वेश्चन तिथे असतात. लक्षात घ्या, रिझनिंग मध्ये हे सर्व क्वेश्चन तुम्हाला लाईफ टाईम यूज होणार आहे. हे लेक्चर फक्त 11वी 12वी साठी सीमित नाही. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल बघूया, थोडस मॉडिफाय करून बघूया, फिगरला डिफिकल्ट बनवून बघूया, म्हणजे आपल्याला अजून या ट्रिकचा कसा उपयोग करता येईल याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो इथे क्वेश्चन इज सेम अगेन की नंबर ऑफ ट्रायंगल्स तुम्हाला इथे काउंट करायचे आहे. बरोबर आहे, आता माझं सांगणं आहे थोडं तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही प्रयत्न करायचा आहे की इथे किती ट्रायंगल्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, प्रयत्न करा, बघा मी सोडवून देणारच आहे. ओके, होपफुली पॉज केला असेल, काहीतरी मिळालेलं असेल आन्सर. आता आपण पुढे जाऊया, कसं सोडवायचं ते बघूया. कधीही मी जे मगासून सांगत आलोय की फर्स्ट लेक्चरपासून सांगतो आहे की कॉम्प्लिकेटेड फिगर ही ब्रेकडाऊन करायचे सिम्पल फिगर. बरोबर आहे, सिंपल फिगर मध्ये हे ब्रेकडाऊन तुम्हाला करायचं आहे. आता कसं ते बघूया. आता ह्या फिगरकडे अनालिस करताना ते बघताना मला एक गोष्ट कळते की जरी लाईन्स नसत्या तर ही फिगर मी आधी जी शिकलो तीच आहे. बरोबर आहे, बघा ह्या तीन लाईन्स नाही आहे त्याचा म्हणूया ही फिगर आधी जी शिकलो त्याच फिगर प्रमाणे आहे. सो ह्याचे नंबर ऑफ ट्रायंगल्स आपण काउंट करणार, कसे करणार, एक आउटर आणि एक इनर, किती येतात 4, आणि मेजर जो आहे तो 1. सो 5 ट्रायंगल्स तर मला असेच मिळाले. आता फार काही वेगळी नाही आहे, ही लाईन काढल्यामुळे किती ट्रायंगल झाले, 1 आणि 2, 3 म्हणू नका, कारण की हा जो मेजर ट्रायंगल आहे आधीच कन्सिडर झालेला आहे. सो 1 2, बघा 1 2 3 4 5 6, सो 6 टोटल नंबर इथे झाले 11. सो नंबर ऑफ ट्रायंगल इन दिस फिगर आर 11. सो काय कठीण आहे बघा, तुम्ही तुमची बेसिक कन्सेप्ट आहे तीच तुम्ही अप्लाय केलेली आहे आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळालेला आहे. सिमिलरली सेकंड क्वेश्चन साठी तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन साठी तुम्ही ट्राय करा, बघा किती आन्सर तुम्हाला मिळते आणि किती वेळ गेला हे आन्सर मिळवण्यासाठी, तोही तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला कळणार की ट्रिक किती युजफुल असणार आणि सिंपल असणार. ठीक आहे, सो मेजरली आता हे कन्सिडर केला, मोठा ट्रायंगल एक इनर ट्रायंगल मला किती मिळणार आहे 4. बरोबर आहे, आता हा ट्रायंगल कन्सिडर केला आणि आपला हा छोटा ट्रायंगल म्हणजे पुन्हा 4, आणि मेजर जो ट्रायंगल आहे माझा तो मोठा म्हणजे 9. सो 9 तर मला बेसिक माझ्या फिगर पासून मिळाले, 9 तर मला ट्रायंगल असेही माझ्या आधीच्या कन्सेप्टने अप्लाय करून मिळालेला आहे. ऍडिशन काय झालेलं आहे तर कुठे कुठे व्हर्टिकल लाईन्स आपण ऍड केलेल्या आहेत, त्याचाही पुढे आपण कसा यूज करतो आहे, तर डिरेक्टली काउंटिंग करायचं, बाकी काही नाही, 1 2 3 4 5 6, सो दिस विल बी 15. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर विल बी 15. हे लक्षात घ्यायचं आहे, खूप सोपं आहे. सो ह्याच्या कन्सेप्ट बघा, एकच कन्सेप्ट सिंपल जे आपण शिकलो की किती कॉम्प्लिकेटेड फिगर असेल तरी सुद्धा त्याला आपण अप्लाय करू शकतो. ही फिगर दिसताना थोडी असं भीतीदायक वाटत असेल, पण नाही नाही, इझिली तुम्ही सोडवू शकता. बघा सेम ट्रिक अप्लाय करून मला सांगा, विद इन 30 सेकंड मला आन्सर हवे, मी तोपर्यंत थांबतो आहे. मॅन्युअली बघूनच असं तुम्हाला खरं तर आन्सर आलं पाहिजे, ना की प्रत्येकवेळी तिथे नंबर वगैरे लिहायचे आणि आपण आन्सर काढायचं. ठीक आहे, सो चला मॅन्युअली आपण ट्राय करणार आहोत, म्हणजे ट्रिक वापरूया. मेजर ट्रायंगल आतमध्ये ट्रायंगल येत आहे, सो 4. आता हा मोठा ट्रायंगल त्याच्या आतमध्ये एक ट्रायंगल आहे तो कन्सिडर करूया 4, अँड प्लस 1 मेजर ट्रायंगल, सो 9. सो बेसिकली 9 ट्रायंगल्स तर मला अशाच मिळतात नॉर्मली त्याच फिगर प्रमाणे तिथे. ऍडिशन काय झालेलं आहे ते आपण बघणार आहे. चला 1 2 3 4 5 6, सो प्लस 6 म्हणजे 15, आणि आतल्या ट्रायंगल मध्ये सुद्धा सेम व्हर्टिकल डिव्हिजन झालेलं आहे. सो 1 2 3 4 5 आणि 6, सो प्लस 6, सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इथे झाले 21. आता हे 21 ट्रायंगल्स तुम्हाला मॅन्युअली मोजण्यासाठी किती वेळ लागतो हे तुम्ही स्वतः बघू शकता, म्हणजे तुम्हाला ट्रिक्स किती महत्त्वाचे हे समजणार आहे. बघा एकदा प्रॉपरली सगळे प्रॉब्लेम्स बघून घ्या, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया क्वेश्चन वगैरे. चला तुमच्यासमोर 2 फिगर आहेत, प्रयत्न करू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून की किती ट्रायंगल्स आहेत काउंट करण्याचा. ठीक आहे, सो पहिलं आपण मॅन्युअली प्रयत्न करूया की मॅन्युअली आपल्याला काउंटिंग जमते का, तर ते बघूया. चला नोटेशन सुरू करूया, त्याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे, हे मी लिहिलं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, हे लिहिलं म्हणजे इथे मला 9 ट्रायंगल तर असे मिळालेले आहेत. बरोबर आहे, 9 ट्रायंगल मला असे मिळाले, टोटल एक आहे तो मी म्हणे 10. बरोबर,
इथपर्यंत तर सोपं दिसतंय, सोपं दिसतंय, बरोबर आहे. आता मेजरली मी इथे काय कन्सिडर करणार आहे की अजून कुठले ट्रायंगल मिस आउट झाले, तर एक, बरोबर आहे, हा दोन आणि हा इकडचा आहे तो तीन, म्हणजे इथे झाले 10+3=13. ओके, 10+3=13. सो होपफुली आन्सर तुमचा आलेला असेल, पण याला सुद्धा थोडा वेळ जाणार. ठीक आहे, आता प्रॅक्टिस आहे म्हणून पटकन आन्सर आपण काढू शकतो, पण एक्झाम मध्ये कसं आहे बऱ्याच गोष्टी कन्सिडर करायला लागतात, त्या हिशोबाने एवढं स्पीड तुम्ही जाऊ शकाल याची गॅरंटी नाही, कधीतरी गडबड होऊ शकते. मग अशा याच्यासाठी तुमच्याकडे एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, खूप म्हणजे बघा काय करायचं. पहिले तर फिगर आपण अनालाइज करण्याचा प्रयत्न करायचा, प्रॉपर अनालाइज करायचं की ती फिगर आपल्याला थोडी सिमेट्रिकल दिसते आहे का. त्यासाठी मी काय करणार, म्हणजे तिन्ही साईड कन्सिडर करणार आणि त्याचं बायफर्केशन इक्वल पार्ट मध्ये आहे का ते बघणार आहे. ठीक आहे, सो 1, 2, 3 इथे पण 1, 2, 3 1, 2 आणि 3. ठीक आहे, म्हणजे तिन्ही साईडला इक्वल बायफर्केशन झालेलं आहे, बरोबर आहे. मी ते लिहून येणार बघा 1, 2 आणि 3. आता मी काय करणार, व्यवस्थित लक्ष देते, पहिला नंबर आहे तसा लिहून येणार. ठीक आहे, आता सेकंड नंबर लिहिताना मी याचं ऍडिशन करणार इथे. ठीक आहे, याचं ऍडिशन करणार, सो 1+2=3. सिमिलरली इथून खाली येताना याचं ऍडिशन करणार, 1+3=6. ओके, सो हे नंबर झाल्यानंतर मला आता हे मेजर मी हे कन्सिडर करायचं आहे. ओके, सो याची टोटल किती आली, 639.10. ओके, सो 10 ट्रायंगल्स आहेत. आता काय करायचं, तीन संख्या जर आहेत आपल्याकडे, तीन नंबर्स आहेत, तर पहिलं सोडायचं, दुसऱ्याला कन्सिडर आणि थर्ड एक्सक्ल्यूड करायचं. हे तुम्ही कंटिन्यू करू शकता, जेवढे जास्त असणार आहेत त्याचं. 6 एक्सक्ल्यूड केला, 1 एक्सक्ल्यूड आला, राहिली ती 3. सो 10+3=13. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर इज 13. ओके, मॅन्युअली काउंट केलं होतं आणि ते ट्रिक सोबत सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्या फिगरसाठी तुम्ही प्रयत्न करायचा, चला ट्राय आउट करा की किती ट्रायंगल्स तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा ह्या स्क्रीनने किती वेळा तुम्ही आन्सर देऊ शकता हे मला बघायचं आहे. मॅन्युअली बघा किती येणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 16 आणि 1, 17. म्हणजे इथपर्यंत मेजर काउंटिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम येणार आहे तो आता नंतर इंडिव्हिज्युअल ट्रायंगल्स काउंट करताना, कारण की थोडीशी फिगर कॉम्प्लिकेटेड आहे. मग अशा वेळेला होणार आहे आपल्याला ह्या ट्रिकचा यूज खूप जास्त होऊ शकतो, बरोबर आहे. पहिलं तर कन्सिडर काय करायचं आहे की सिमेट्रिकल आहे की नाही आहे हे बघण्याचा पहिला प्रयत्न आपण करायचा. म्हणजेच काय बघूया, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 1, 2, 3 आणि 4. ओके, सो आपल्याला इथे दिसत आहे की ओके आपले जे काही म्हणतात ना गरजा आहेत किंवा जे काही कंडिशन आहेत त्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता ट्रिक अप्लाय करा, 1, 2, 3 आणि 4. पहिला नंबर आहे कसा लिहून द्यायचा, बरोबर आहे. इथे येताना काय करतो आपण, ऍडिशन, सो दिस विल बी 3. इथे पण आपण ऍडिशन करतो, सो 6. आणि इथून येताना आपण ऍडिशन करणार, हे झालं 10. सो कन्सिडर तर आपल्याला हेच करायचं आहे, बरोबर आहे. आपल्याला एवढंच कन्सिडर करायचं आहे, हे किती येणार आहे बघा, 16, हे झालं 90 आणि 20. सो 20 ट्रायंगल्स मला असेच मिळत आहेत, बरोबर आहे. असेच इथे मला 20 ट्रायंगल्स मिळालेले आहेत. आता काय करायचं आहे, तुम्हाला काय सांगितलं होतं या पद्धतीने की लोअर मोस्ट एक्सक्ल्यूड, इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड, इन्क्ल्यूड या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, बरोबर. सो मी हे एक्सक्ल्यूड केला, हे इन्क्ल्यूड, हे एक्सक्ल्यूड, हे इन्क्ल्यूड, बरोबर आहे. बघा जसं इथे केलं आपण तसंच केलंय, एक्सक्ल्यूड, इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड, तसंच इथे. सो हे कितीही मोठी फिगर असो, पूर्ण बोर्ड एवढा मोठा जरी फिगर काढली तरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत जाईल, पण तेच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, लोअर मोस्ट एक्सक्ल्यूड करायचे आहे आणि मग तुम्ही वरती जाऊ शकता. सो आता काय झालं, 6 इन्क्ल्यूड झालं आणि 1, सो टोटल तुमच्या इथे आले 27. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 27. ओके, आता ट्रिक आहे म्हणून इझी वाटतंय, मॅन्युअली काउंटिंगला थोडं डिफिकल्ट नक्कीच गेलं असतं आणि कुठे ना कुठेतरी चूक झाली असती. सो ह्या ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्या तुम्ही प्रॉपर स्टडी करायला लक्षात घ्या. ओके, चला पुढच्या वेळेस ते पण बघून घेऊया, चला फिगर काढून घेऊया. आता ही जी फिगर काढणार आहे, कॉमनली तुम्ही तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा झालेलं बघितलेलं असेल. ओके, सो आता इथे मला विचारलंय काउंट नंबर ऑफ ट्रायंगल्स. ओके, सो बघूया पहिल्यांदा आपण, तर नोटेशन देऊन घेऊया म्हणजे आपल्याला थोडं सोपं पडणार आहे. आता इथे मॅन्युअली काउंटिंग करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, पण थोडस गडबड होण्याची शक्यता आहे आणि वेळ सुद्धा आपला जास्त जाऊ शकतो. मग इथे आपण काय करणार, तर आता बघा ट्रायंगल ए डी आणि बी हा एक कन्सिडर करूया, दुसरा ट्रायंगल ए डी सी कन्सिडर करूया आणि तिसरा ट्रायंगल
BDC कंसीडर करूया. आता हे ट्रायंगल का कंसीडर केले ते बघूया. चला थोडंसं हायलाइट करून बघूया म्हणजे आयडिया तुम्हाला क्लियर होऊन जाईल. बघा हा ट्रायंगल मी आता कंसीडर करतोय. ओके सो हा ट्रायंगल कंसीडर केल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की आता आता नॉर्मल माझा जो ट्रायंगल काउंटिंगचा होता बेसिक तीच फिगर इथे तयार झालेली आहे. म्हणजे काय मी 1 आणि 2 लिहू शकतो म्हणजे तिथे टोटल 3 बरोबर आहे. सो याच्यामध्ये झाले मला 3 ह्या याच्यातून सिमिलरली 1 2 म्हणजे पुन्हा 3 आणि या फिगर मध्ये 1 आणि 2 म्हणजे 3. सो टोटल इथे आले 9 बरोबर आहे. 9 तर मला इथे मिळालेले आहे. मेजर जो ट्रायंगल आहे मोठा ट्रायंगल तो 1 म्हणजे इथे आले 10 बरोबर. सो हे 10 झाले पण हे आंसर करेक्ट नाही आहे का तर तेही बघणार आहे आपण. अजून कुठले एक्स्ट्रा तुम्हाला ट्रायंगल्स असे दिसतात का जे तुम्हाला इथे विजिबल आहे डिस्कवर करू शकता. प्रयत्न नक्की करू शकता आंसर बरोबर आलं तर गुड. आता मी ह्या लाईन्स कन्सिडर करणार. बघा हे जे लाईन्स आहेत ना ह्या डिवायडिंग लाईन्स ह्या लाईन्स मी कन्सिडर करणार. आता ही लाईन जेव्हा मी कन्सिडर करतो तेव्हा दोन पॉइंट मध्ये ट्रायंगल होतोय ही कन्सिडर करतो तेव्हा ह्या दोन पॉइंट मध्ये आणि जेव्हा सेंटर लाईन मी कन्सिडर करतो तेव्हा ह्या दोन पॉइंट मध्ये ट्रायंगल डिवाइड होते. म्हणजे 10 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 म्हणजे 16. सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर आर 16. बघा सोपा आहे काही कठीण नाही आहे. इजीली तुम्ही आंसर फाइंड करू शकता. ठीक आहे. सो हा एक टाइप होता. आता एक लास्ट टाइप जो आहे तो आपण बघणार आहे म्हणजे तो स्टार फिगर जेव्हा असेल तेव्हा काउंटिंग कशी करायची. ठीक आहे बघून घेऊया. ओके सो आता स्टार दोन प्रकारचे आहेत. एक तर जो तुम्ही विदाउट पेन उचलता काढता रेग्युलर तो आणि आता एक ट्रायंगल दोन इन्व्हर्टिबल दाखवलेले असतात तो एक स्टार. ओके सो दोघांची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ओके आता जर अगदी मी विदाउट पेन उचलून काढायचं म्हटलं तर असा स्टार येणार आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये काउंटिंग करणं तुम्हाला मी सांगायला गेलो की तुम्ही स्वतः काउंट करायला गेलं तर तरी सुद्धा ते कुठे ना कुठेतरी फसणार आहे. लक्षात घ्या मी असं 1 2 3 4 5 6 असं काउंट करणार. मग 7 मग 8 मग 9 मग 10. ठीक आहे आता प्रॅक्टिस आहे म्हणून मी डायरेक्टली काउंट करू शकतो. पण एक लक्षात घ्या जो स्टार तुम्ही पेन न उचलता पूर्ण करू शकता त्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रायंगल्स 10 असतात. हे तुम्ही डिरेक्टली लक्षात ठेवू शकता. याच्यासाठी फार काही ट्रिक वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. स्टार जो तुम्ही बघा सिंपल आहे जो विदाउट पेन लिफ्ट करता तुम्ही काढू शकता त्याच्यामध्ये 10 ट्रायंगल असणार. मॅन्युअली तुम्ही काउंट करू शकता. ओके आता दुसरा जो म्हणजे मी तुम्हाला म्हटलं दोन ट्रायंगल इन्वर्ट करून काढू शकतो आपण. ओके आता ह्याच्यात ऑब्व्हियसली हा स्टार तर आपण पेन लिफ्ट न करता काढू शकत नाही आहे. सो हा दुसरा टाईप मध्ये येणार आहे. आता ह्याला काउंटिंग करणं सुद्धा फार सोपं आहे. फिगर वाढत असेल डिफिकल्ट आहे पण खूप सोपं आहे. काही नाही 1 2 3 4 5 आणि 6. सो बेसिकली दिसताना मला 6 दिसताना आहे. प्लस हे जे दोन मेजर ट्रायंगल्स आहेत दाखवतो हायलाईट करून बघूया आपण म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल आयडिया. हे जे दोन मेजर ट्रायंगल्स आहेत 1 and this one is 2 हे दोन ट्रायंगल्स. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस इज 8. बघा फरक आहे. स्टार वाटतंय दोन्ही स्टार आहेत पण एक स्टार आहे तो आपण पेन नाव सुद्धा काढलाय 10 ट्रायंगल्स आणि जे इन्व्हर्टेबल आहे तिथे नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 8. ओके सो बेसिकली आपण कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये ट्रायंगल काउंटिंगचे जवळजवळ सर्व प्रकार आपण बघितलेले आहेत. आता ह्या ट्रिक्स यूज करून तुम्ही कितीही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आला तरी इझिली सोडवू शकता. सो प्रॉपरली या दोन दिवसाचे तुम्हाला जेवढं काही शिकवलेलं आहे प्रॉपर नोट्स बनवा. ठीक आहे लक्षात घ्या आधीच्या लेक्चरचे नोट्स तुम्ही बनवलेले असतील अशी अपेक्षा आहे. याचेही प्रॉपर नोट्स बनवा ट्रिक बनवा आणि व्यवस्थित अभ्यास करत राहा. आपण नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा भेटूया अशा छान आणि इंटरेस्टिंग लेक्चर सोबत. थँक्यू.